माझा पहिला प्रश्न एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सेवा सदन शिक्षण संस्थासाठी म्हणजे ही संस्था बनवण्यामागे तुमचं काय इन्स्पिरेशन होतं? ही संस्था मी बनवली नाही, ही संस्था गेली 97 वर्ष जुनी संस्था आहे. गेल्या 10 वर्षापासून मी याचं चेअरमन म्हणजे अध्यक्षपद स्वीकारलं आहे. आणि ही संस्था सुरू करण्याच्या मागे स्त्रियांना आपल्या पायावरती कसं उभं राहते त्या काळामध्ये 1927 मधली संस्था आहे. तर त्याच्यामध्ये ही आपल्या स्त्रियांना आपल्या पायावरती कसं उभं राहता येईल हा मूळ उद्देश धरून हे प्रिन्सिपल डोळ्यासमोर ठेवून ही संस्था स्थापन झाली. मग कालानुरूप फक्त पहिले विद्यार्थिनी म्हणजे स्त्रियांसाठी संस्था होती, मग आता ही को एज्युकेशन सुरू झालं. आणि जसा जसा काळ बदलतो, समाजामध्ये जे चालत असतं तसं तसा ही संस्था मोठी होत गेली. आणि आता या संस्थेमध्ये सांगायला अतिशय अभिमान आणि गर्व आहे. बालक मंदिर आहे, प्रायमरी आहे, हायस्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे, आता सिनियर कॉलेज आहे, 2 DED कॉलेज आहे, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, मध्ये काही वेळा आपल्याकडे हॉस्टेलही होतं, CBSE स्कूल सुरू झालं आहे. म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचं काम ही संस्था करते पण त्याच्याचबरोबर एक उत्तम नागरिक कसा घडेल त्याचं पण प्रशिक्षण याच्यामध्ये दिलं जातं. म्हणजे केवळ विद्यार्थी या परीक्षार्थी नको व्हायला, तो एक उत्तम नागरिक, भारताचा उत्तम नागरिक कसं होईल याकडे पण हाही संस्कार या शाळेमध्ये म्हणा या इन्स्टिट्यूटने दिला जातो. तुमचं या इन्स्टिट्यूटबद्दल अजून काय विजन आहे? विजन हेच आहे की मला फक्त मुलं चांगला एक उत्तम नागरिक कसा बनेल त्यासाठी शाळेमध्ये आम्ही वेगळ्यावेगळ्या स्तोत्र शिकवतो. बघा, मुलगा आपल्या हातामध्ये 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी 6 वर्ष तर नक्कीच असतो. त्याच्यानंतर DED कॉलेजमध्ये ज्या मुली येतात त्या एक टीचर म्हणून, आदर्श टीचर म्हणून त्या समाजामध्ये त्या जातात. मग या शिक्षकाला काय आवश्यक असतं? शिक्षकाला चांगली गाणी माहिती पाहिजे, त्यांना मुलांना चांगलं हँडल करता आलं पाहिजे, त्यांना देशभक्तीपर गीतं माहिती पाहिजे. मग हे पण त्यांना इथे शिकवल्या जातात म्हटल्या म्हणजे की मी आमच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो की मुलांना रामवृक्ष स्तोत्र आहे, मनाचे श्लोक आहे, गणपती स्तोत्र, त्यांनी सगळं शिकवल्या गेलं पाहिजे. त्याचा कळत नकळत परिणाम त्या मुलांवरती होतो, त्यांच्या उच्चारणावरती होतो, त्यांच्या स्मरणशक्तीवरती होतो. आणि हे सगळं प्रूव्हन आहे की हे केल्याने हे होतं हे प्रूव्हन आहे. आणि त्याच्यामुळे आमचं विजन असंच आहे आणि आमचं टीम वर्क आहे मुख्य. म्हणजे प्रत्येकाकडे आमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये जे कार्यकारी संचालक मंडळाचे आहे त्याच्या, आणि फक्त परीक्षार्थी म्हणून मुलगा याच्यामध्ये येणार नाही, तो पूर्ण एक समाजामध्ये भारताचा उत्तम नागरिक म्हणून तो कसा सेवा सदन शिक्षण संस्थेतून बाहेर पडेल याचा विचार प्रत्येकाला मी करतो, केला जातो. आणि विविध स्पर्धांमध्ये मुलांना भाग घ्यायला लावतो, योगासन असेल, पाठांतर स्पर्धा असेल, कारण त्यानिमित्ताने त्या मुलांवरती तो संस्कार होतो. आता समजा फॉर एक्झाम्पल रामवृक्ष असेल, पण रामवृक्ष ज्या या शाळेमध्ये ज्या वर्गातून मुलं येतात म्हणजे ज्या समाजातून मुलं येतात त्यांची आईवडील नोकरी करणाऱ्या राहतात, घरात तो संस्कार नसतो, मग हा शाळेमध्ये झालेला हा संस्कार तो त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो. आणि एक जर आपणही म्हणतो की घरातली स्त्री जर म्हणजे कुटुंबातली स्त्री जर सुशिक्षित असेल, सुसंस्कारित असेल, सुसंघटित असेल तर ते कुटुंब चांगलं होतं. तसंच हा शाळेत मिळालेला संस्कार तो मुलगा घरापर्यंत घेऊन जातो. छोटे छोटे संस्कार सांगतो की रोज आई वडिला नमस्कार करा, तुळशीजवळ दिवा लावा, देवाजवळ दिवा लावा, नमस्कार करा, पण त्याच्यामध्ये एक वेगळा संस्कार तो घरापर्यंत जातो. आणि म्हणून आमचं कार्यक्रम मंडळाचंच पूर्ण विजनच आहे की मुलगा परीक्षार्थी म्हणून नाही करायचा तयार, तर एक उत्तम नागरिक घडण्याचा प्रयत्न आम्ही या छोट्या छोट्या संस्कारात आम्ही करत असतो. असं तर डोक्यामध्ये की मुलगा एकदा आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये आला अंगणवाडीमध्ये बालक मंडळापासून त्याला सर्व प्रकारचं शिक्षण आपल्या याच्यामध्ये मिळालं पाहिजे, म्हणून असे अनेक छोटे मोठे कोर्सेस चालू करतो आहे. आणि ते विचार आहे. अच्छा, माझा नेक्स्ट क्वेश्चन तर पर्सनल आहे पण तरी सुद्धा तुम्ही हे सगळं कसं मॅनेज केलं, तुमची पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ आणि या स्थळापर्यंत तुम्ही आले आहे ते सगळं? हे बघा, आपल्याजवळ टाईम मॅनेजमेंट असेल ना, तर टाईम मॅनेजमेंट चांगलं असेल तर बरोबर आपण तेवढ्या वेळामध्ये तेवढं सगळे काम आपण करू शकतो. पण यू हॅव टू प्लॅन,
तुझं प्लॅनिंग चांगलं पाहिजे. तुम्हाला आता उद्या जायचं आहे, काय करायचं आहे, त्याचं प्लॅनिंग तुमचं चांगलं असेल ना, तर मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज पॉसिबल. मी मुलांना ते हेच सांगेन की मुलांनो, तुम्ही या शाळेमध्ये येता, जी भूमी ज्या भूमी तुमचा जन्म झालाय ती भारत माता, ज्या आईने तुम्हाला जन्म दिलाय ती आई, आणि जे शिक्षक ज्यांनी तुम्हाला घडवलं आहे ते शिक्षक, अशा तिन्ही लोकांना तुम्ही आयुष्यभर विसरू नका. कारण बाजारात सर्व काही मिळेल पण आई वडील बाजारामध्ये विकत मिळणार नाही. त्याच्यामुळे ज्या आईने जन्म दिला आणि ज्या शिक्षकांनी तुमच्यावरती संस्कार केले, असे आई वडील आणि शिक्षक यांना आयुष्यात कधीही विसरू नका.